ते त्या ठिकाणी दाखल झाल्याचंही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत. थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय स्मृतीस्थळावरून. मुख्यमंत्री शिंदे हे आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळावर आपल्याबरोबर एकच विनंत करतो. हे चल आपल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आपल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सर, लोकसभा निवडणूक येणार आता अखेर आज शेवटचा टप्पा होता. महाराष्ट्रातला शेवटचा दिवस आहे. उद्या शेवटचं मतदान आहे. एकूण प्रचार कसा झाला? झंझावाती प्रचार केलात आपण. सगळे चॅनल बघताय, सगळे लोक बघतायत. काय वाटतंय आज शेवटचा दिवस आहे आनंद दिघे यांच्या समाजस्थळावर? आज जरा एकदम रिलॅक्स. नाही सगळे परत नाही, परत नको. एकदम सगळे तुम्ही सगळे एकत्र या. सगळे परत नको, परत नको. जोशी साहेब कुठे आहेत? तर शेवटच्या टप्प्यात मतदान उद्या होत आहे. पूर्व संध्येला आपण समाधीचं दर्शन घेतलंय, काय सांगणार? नाही, आज जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आम्ही सगळेच जण, महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत करत होते. काल प्रचाराचा शेवटचा दिवस झाला. आज थोडा रिलॅक्स वाटते आणि उद्या आहे मतदान सकाळी 7 पासून आणि म्हणून आज मतदानाच्या पूर्वसंध्येला आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळावर, शक्तीस्थळावर इथे दर्शन घेतले, त्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने समाजसेवा किंबहुना राज्याची सेवा गेल्या 2 वर्षापासून आम्ही करतोय. खरं म्हणजे ठाणे हा बाळासाहेबांचा देखील जीव की प्राण होता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये झालेला ठाण्याचा विकास आणि राज्याचा 2 वर्षात झालेला विकास, 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेला विकास, या कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल असं नेहमी मी सांगतो. आणि मला विश्वास आहे की वातावरण जर आपण पाहिलं तर वातावरणामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय. ठाण्यामधून मुख्यमंत्री बोलत होते. त्यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेमध्ये